नमस्कार शिक्षक मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये काही चेंजेस आहेत किंवा जे बदल आहेत त्यामुळे नेहमीप्रमाणे आपल्याला फॉर्म भरताना थोडासा प्रॉब्लेम येतो आहे। तर कमेंटमध्ये काही शिक्षक मित्रांनी जे प्रश्न विचारले त्यामधला एक प्रश्न होता की 12वी बोर्ड परीक्षेची एलिजिबिलिटीचे जे फॉर्म आहेत ते कशा पद्धतीने भरायचे आहेत। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डची जी वेबसाईट आहे त्यावरती जावं लागेल। आपल्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या लॉग इन आय डीने लॉग इन करावं लागेल। म्हणजे या ठिकाणी मी बोर्डच्या वेबसाईटवरती क्लिक केलं तर आपल्याला बोर्डच्या वेबसाईटच्या लॉग इनमध्ये आपण जातो आहे। त्यामध्ये सुरुवातीलाच एक विद्यार्थी लॉग इन आणि दुसरा इन्स्टिट्यूट लॉग इन आहे। एक इन्स्टिट्यूट लॉग इन जो आपल्याला दिसतो त्या ठिकाणी आपण क्लिक करूयात। त्यानंतर मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की इथं आपल्याला 10वीच्या संदर्भातले 2 लॉग इन आणि 12वीच्या संदर्भातले 2 लॉग इन दिसत आहे। तर या लॉग इनमध्ये पहिला लॉग इन हा HSC परीक्षा आवेदनपत्रे साठी लॉग इन आहे। म्हणजेच ऑनलाईन जे आपण फॉर्म भरणार आहेत रेग्युलर विद्यार्थ्यांचे त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी लॉग इन दिसतो आहे। आणि दुसरा नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, कॉलेज प्रोफाईल आणि अंतर्गत गुण लॉग इनसाठी लॉग इन आहे। म्हणजे इथं नोंदणी प्रमाणपत्र कोणाची नोंदणी, 17 नंबरच्या विद्यार्थ्यांची जी नोंदणी आहे त्याचं प्रमाणपत्र इथूनच आता हे सगळं ऑनलाईन होणार आहे। यानंतर आपण 17 नंबरच्या विद्यार्थ्यांचाही देखील एक व्हिडिओ बनवूयात। आज आपण योग्यता प्रमाणपत्र, जे रेग्युलर विद्यार्थी आपल्याकडे आहेत परंतु या विद्यार्थ्याने महाराष्ट्र स्टेट बोर्डाची एक्झाम सोडून दुसऱ्या बोर्डांमधून 10वीच्या परीक्षा पास झालेल्या आहेत तर अशा विद्यार्थ्यांना 12वी महाराष्ट्र बोर्डची परीक्षा देण्यापूर्वी एलिजिबिलिटी करावी लागते। म्हणजे CBSE बोर्डचा विद्यार्थी जर तुमच्याकडं 10वीतून आला असेल तर त्याला एलिजिबिलिटी योग्यता प्रमाणपत्र घ्यावं लागेल। ICS म्हणजे इंटरनॅशनल बोर्ड आहे तर त्या बोर्डमधून जरी विद्यार्थी आला असेल तरी आपल्याला योग्यता प्रमाणपत्र घ्यावं लागेल। किंवा महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यातून इतर बोर्डांमधून विद्यार्थी आले असतील तर त्यांनाही योग्यता प्रमाणपत्र घेण्याची गरज असते। याचा अर्थ फक्त महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सोडले तर इतर कोणत्याही बोर्डाचे विद्यार्थी आपल्याकडं 12वीला आले असतील, म्हणजे 11वीलाच आले असतील ते 10वीची परीक्षा देऊन, तर त्यांची योग्यता प्रमाणपत्र काढावी लागतात। तर ती प्रमाणपत्र काढण्यासाठी ही लॉग इन आहे, इथं आपल्याला लॉग इन क्लिक करायचं आहे। बोर्डच्या लॉग इनवरती येणार आहोत। बोर्डच्या लॉग इनवरती आल्यानंतर इथे जे ॲप्लिकेशन आहे इथे जर तुम्ही क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी टॅब ओपन होताना दिसतात। त्यामध्ये एलिजिबिलिटी सर्टिफिकेटसाठी ह्या ठिकाणी सर्टिफिकेट एलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणून टॅब आहे, तर यावरती आपण क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ओपन होईल। हा फॉर्म त्या विद्यार्थ्यासंदर्भात आपल्याला फिल करायचा आहे, भरायचा आहे। तर मग त्यासाठी फॉर्म नंबर द्यायला सांगितले, सिरियल नंबर द्यायला सांगितले। आता आपण आपल्या शाळेतून जेवढे विद्यार्थी असतील, कॉलेजमधून जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणार आहोत। ते फॉर्म तुम्ही त्यांचा डाटा तुम्ही कलेक्ट करून ठेवला असेल तर तुम्हाला माहिती आहे की 5 विद्यार्थी आपल्याकडे असे आलेले आहेत, तर मग त्यांना नंबर द्या। फॉर्मची सुरुवात होते फॉर्म नंबरपासून। फॉर्म नंबरमध्ये फॉर्मचा नंबर इंटर होत नाही आहे, तर पुढे जाऊयात आपण। कॉलेजचा आपला इंडेक्स नंबर दिसेल, कॅन्डिडेट फॉर्म दिसेल। कॅन्डिडेट जो फॉर्म आहे तो कुठला आहे, तो भारतातलाच विद्यार्थी आहे की बाहेरचा विद्यार्थी आहे, बाहेरचा असेल तर त्याची पण एलिजिबिलिटी करावी लागेल आणि भारतातल्याही विद्यार्थ्याची एलिजिबिलिटी करावी लागेल। इंडियन आहे तर इंडियनवरती क्लिक करा। पुढे स्टँडर्ड दिले, विद्यार्थी 10वी पास होऊन इतर बोर्डातून आपल्याकडे येतो अशा वेळेस 11वीलाही त्याचं आपण एलिजिबिलिटी करू शकतो, पण आत्ता सध्या जर 12वीला असेल तर 12वीसाठी त्याच्यावरती क्लिक करा। विद्यार्थ्याचं नाव टाका, मी आता इथं माहिती भरण्यात वेळ जातो म्हणून माहिती नाव टाकत नाही, कंपल्सरी ह्या डाटा भरणं आहे तुम्हाला। कुठलं नाव टाकायचं, लास्ट नेम म्हटले म्हणजे त्याचं सरनेम टाकायचं आहे। त्यानंतर फर्स्ट नेम आहे, पहिलं नाव त्या विद्यार्थ्याचं नाव, मिडल नेम म्हणजेच फादर नेम किंवा त्याचं गार्डियनचं नेम इन, मदर नेम आहे इथं मदर नेम टाका, डेट ऑफ बर्थ आहे त्याची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती टाका। ती टाकल्यानंतर बा समोर बर्थ डेट इन वर्डमध्ये आहे तर ती वर्डमधली ॲटोमॅटिकच येते, आपल्याला काही करण्याची गरज नाही। जेंडर सिलेक्ट करावं लागेल, मेल फिमेल काय आहे त्यावरती क्लिक करा। मोबाईल नंबर
कंपल्सरी आहे, टाकावं लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर 2, दुसरा मोबाईल नंबर इथं कंपल्शन नाही आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. ईमेल आयडी कंपल्सरी आहे, म्हणजे विद्यार्थ्यांकडून डाटा घेतानाच तुम्ही त्या पद्धतीने कलेक्ट करा. नॅशनॅलिटी दिलेली आहे, कारण आपण सुरुवातीलाच इंडियन निवडलं म्हणून नॅशनॅलिटी इंडियन आली. जर फॉरेनर निवडलं तर इथं आपल्याला टाकावी लागेल ती. स्ट्रीम कोणत्या शाखेत तो विद्यार्थी आहे, सायन्समध्ये बरेचसे विद्यार्थी असे CBSE बोर्डाचे ॲडमिशन घेतात, त्यामुळे तुम्हाला जास्त विद्यार्थी सायन्समध्ये पाहायला मिळते. पण जो विद्यार्थी ज्या स्ट्रीमने बसला असेल, कॉमर्सला असेल तर कॉमर्स निवडा, आर्ट्स असेल तर आर्ट्स निवडा, सायन्स असेल तर सायन्स निवडायचं. इथं कॅन्डिडेट पर्सनल डिटेल आपली कंप्लीट होईल. त्यानंतर फोटो अपलोड आहे आणि सिग्नेचर अपलोड आहे, तर त्या विद्यार्थ्याचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला घेऊन ठेवायची आहे, त्याचे फोटो काढून अपलोड करायचे. त्यानंतर ॲड्रेस लिंक आहे, ॲप्लिकंट रेसिडेंटल डिटेल आहे, तर इथं ॲड्रेस टाकायचं आहे. ॲड्रेसमध्ये फर्स्ट लाईन, सेकंड लाईन आणि थर्ड लाईन हे तिन्ही कंपल्सरीच भरायचे आहे तुम्हाला, तर त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या. सुरुवातीला जो आपण शहरी भागात असेल तर फ्लॅट नंबर, बिल्डिंग नंबर येतो, नंतर स्टेट रस्ता जवळच्या कुठल्या तरी एखाद्या ठिकाण येतं, आणि नंतर ॲड्रेस येतो. तर तुम्ही अशा पद्धतीने ते मेन्शन करू शकता. जर नॉर्मल इतर ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील तर त्यांना ठिकाण टाका, गावाचं नाव, त्यानंतर गावाचं नाव आणि पोस्ट तुम्ही ह्या पहिल्या लाईनमध्ये घ्या, तालुका दुसऱ्या लाईनमध्ये घ्या, डिस्ट्रिक्ट तिसऱ्या लाईनमध्ये घ्या. त्यानंतर स्टेट दिलेलंच आहे, डिस्ट्रिक्ट निवडा पुन्हा इथे या ठिकाणी दिले, तर डिस्ट्रिक्ट आहे तिथं, तुम्ही याच्यातून निवडायचे. तालुका पण दिलेला आहे, तालुकाही निवडायचं आहे. इथे डिस्ट्रिक्ट निवडल्याशिवाय तालुका येणार नाही, हे निवडलं की पुढचं तुम्हाला टॅब ओपन होतील. त्यानंतर पिनकोड आहे, पिनकोड टाकायचे. हे सगळे कंपल्सरी इन्फॉर्मेशन आहे, ती भरावी लागेल. ही माहिती भरून झाल्यानंतर नेक्स्ट तुम्हाला कॅन्डिडेट ज्युनियर कॉलेज डिटेलमध्ये क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं की ज्युनियर कॉलेजचं नाव येईल, आत्ता कुठल्या ज्युनियर कॉलेजमध्ये आहात. ॲड्रेस टाकायचं आहे त्याचे तीन लाईनमध्ये जसं मी सांगितलं, स्टेट टाकायचे, डिस्ट्रिक्ट टाकायचं, तालुका टाकायचं, पिन टाकायचं आहे. त्या विद्यार्थ्याच्या कॉलेजच्या डिटेल येऊन जातील. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल आहे. आता तुम्ही पात्रतेसाठी काय काय लागते बघा. त्याला नेम ऑफ लास्ट पब्लिक एक्झामिनेशन पास्ट, यापूर्वी सार्वजनिक एक्झाम, पब्लिक एक्झाम म्हणजे सार्वजनिक, म्हणजे दहावीची परीक्षा तो पास झाला असेल तर इथं त्याचं नाव टाका दहावीची. कधी पास झाला आहे त्याचा मंथ, इयर, नेम ऑफ बोर्ड, त्यावेळेस बोर्ड कोणतं होतं ते टाकायचे. दहावीच्याच परीक्षेचे इथं माहिती टाका तुम्ही. डिबार्ड केलेलं आहे का, म्हणजे तुम्हाला परीक्षा देत असताना काही कारणाने परीक्षा देण्यास बंधन घातलं होतं का, परीक्षेत कॉपी वगैरे केली की तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलं जातं, तर तसं केलेलं आहे का, केलेलं असेल तर ठीक, अदरवाईज इथं नो ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर स्टेट वेदर जॉईंड एनी कोर्स बिटवीन द फर्स्ट पब्लिक एक्झामिनेशन पास्ट, म्हणजे तुम्ही जेव्हा ही परीक्षा देत होता त्याच वेळेस फर्स्ट किंवा सेकंड इयरमध्ये तुम्ही इतर कोणती परीक्षा दिलेली आहे का सेम त्याच वर्षामध्ये, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. वेदर डिबार्ड ऑर एक्सपेल टू अपियर, म्हणजे इथं पुन्हा डिबार्ड वगैरे तुम्हाला त्या परीक्षेच्या काळामध्ये केलेलं आहे का ते विचारायचं, असेल तर येस, अदरवाईज नो येईल. नंतर दहावीचं डिटेल आहे, इयर केव्हा पास झाला ते इयर निवडायला लागेल तुम्हाला. त्यानंतर मार्क किती होते, ग्रेड, पर्सेंटेज टाकायचे. मार्क इथं लिहा, काही वेळेस ग्रेड असतं तो ग्रेड, दोघांपैकी काही चाललं, पण मार्क लिहा, पर्सेंटेज लिहा, सीट नंबर त्यावेळेचा. 11वी तुम्ही पास होऊन आता 12वीची एक्झाम देत असाल तर तुम्हाला इयर निवडायचं आहे. त्यानंतर मार्क टाकायचे आहेत, पर्सेंटेज टाकायचे आहेत, त्यावेळेचे टोटल मार्क आणि पर्सेंटेज टाकायचे, सीट नंबर. मला वाटतं इथं मार्क टाकल्यानंतर पर्सेंटेज येऊ शकतात तुमचे. सीट नंबर त्यावेळेसचा तुमचा हजेरीचा क्रमांक 11वीच्या याच्यावरचा टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्झाममध्ये मिळालेल्या मार्कांची डिटेल द्यायची आहे, एक्झाममध्ये मिळालेल्या, पण कोणत्या द्यायची आहेत तर मला वाटतं या ठिकाणी खाली डॉक्युमेंट जे आहे त्यामध्ये उल्लेख केलेला असेल तर आपण त्याच याची हे करूयात,
स्टेटमेंट ऑफ मार्क टू लास्ट पब्लिक एक्झाम. पब्लिक एक्झामचं म्हटले म्हणून इथं 10वीचे विषय घ्या, 6 विषय आहेत, 10वीचे चालते आणि 11वीचे पण चालते. इथं मेन्शन तसं काही आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळे 10वीचे घेतले तरी चालते. सब्जेक्ट घ्या, मॅक्झिमम मार्क किती होते, मिनिमम मार्क 5 साठी किती आहेत आणि पडलेले मार्क किती आहेत. म्हणजे 100 मार्काचा पेपर असेल एखादा विषयाचा, तर मॅक्स मार्क 100 टाकायचे, पास होण्यासाठी किती लागत आहेत 35 टाकायचे, आणि तुम्हाला पडलेले मार्क त्यापैकी किती आहेत ते ह्या ठिकाणी टाकायचे. तर तुम्हाला ते मार्क येऊन जातात. आणि जर ग्रेड असेल एखाद्या विषयाला, पहा मार्क नसतात ग्रेड असते, त्यावेळेस त्या विषयाची ग्रेड या ठिकाणी टाकायची. इंग्रजी कंपल्सरी विषय आहे म्हणून इंग्रजी घेतला आहे, बाकीचे विषय तुम्हाला टाईप करायला लागतील, सेम अशीच माहिती भरत जायची. 6 विषय झाले, अजून तुमच्या मार्कलिस्टमध्ये इतर काही विषय असतील तर इथं प्लस बटन आहे, प्लस बटनवरती क्लिक केलं की पुढच्या विषयाला एक जागा तुम्हाला तयार होते. पुन्हा अजून काही विषय असतील तर पुन्हा एकदा प्लस बटनवरती दाबा. 8 विषय मी या ठिकाणी केले, 6 होते, 2 वाढवलेत प्लस बटनवर दाबून. असं तुम्ही माहिती भरत गेलात तर 100 मार्काचे किती पेपर दिले, पास होण्यासाठी किती लागत आहेत आणि त्यापैकी किती मिळाले, यावरून तुमची पर्सेंटेज टक्केवारी या ठिकाणी कळणार आहे. म्हणजे ती 10वीच्याच याची भरली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट पण सोबत द्यायचे आहेत. कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत, तर सुरुवातीला पब्लिक एक्झामचे स्टेटमेंट ऑफ मार्क म्हणजे गुणपत्रक आहे, 10वीचं गुणपत्रक, पासिंग सर्टिफिकेट पब्लिक एक्झाम, त्याचं प्रमाणपत्र 10वीचं, स्कूल किंवा कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC असतो आपला शाळा सोडल्याचा दाखला, तर तो एक आपण द्यायचा आहे. मायग्रेशन सर्टिफिकेट इन ओरिजिनल, जे तुम्ही आता 10वीच्या परीक्षा दिल्या की तुमच्या त्या मार्कलिस्टसोबतच मायग्रेशन सर्टिफिकेट देतात, तर ते जोडायचं आहे. इन केस देअर इज नो प्रॅक्टिसने इश्यू अ मार्क मायग्रेशन सर्टिफिकेट, जर आता एखाद्याने बोर्डाने मायग्रेशन सर्टिफिकेट दिलंच नसेल तर त्यावेळेस काय करणार बाय द एक्झामिनेशन बोर्ड, तर त्यावेळेस त्यांनी सांगितले कॅन्डिडेट शूड प्रोसेस द लेटर अकॉर्डिंग फ्रॉम हेड ऑफ द इन्स्टिट्यूट एक्झामिनेशन बोर्ड थ्रू विच ही हॅज पास. म्हणजे त्यांनी काय करायचं की ज्या ठिकाणच्या शाळेमधून तुम्ही त्या बोर्डाची परीक्षा दिली तर त्यांचं एक लेटर आणायचं त्या इन्स्टिट्यूटचं, कुठल्या बोर्डामध्ये त्यांनी इन्स्टिट्यूटमधून परीक्षा दिली त्याचं लेटर आणायचं, त्या लेटरचं कॉफी या ठिकाणी तुम्हाला जोडायची. अशी 4 डॉक्युमेंट आहे, 10वीचं गुणपत्रक आहे, 10वीचं सर्टिफिकेट आहे, शाळा सोडल्याचं दाखला आहे, मायग्रेशन सर्टिफिकेट. त्यासमोर क्लिक करायचं आणि इथं जेव्हा तुम्ही क्लिक करत जाल तेव्हा डॉक्युमेंटची नावं ह्या ठिकाणी ओपन होत जातील. इथं तुम्हाला अपलोडचा एक ऑप्शन आहे, तर हे सगळे सर्टिफिकेट ह्या ठिकाणी अपलोड करायचे. पूर्वी हे सगळं बोर्डाकडं पाठवलं जायचं चेकिंगला, आता बोर्ड इथूनच अपलोड करायला सांगतं आहे आणि हेच चेकिंग होणार आहे तिकडं बोर्डाकडं. तर त्यामुळं सगळं ऑनलाईन काम ह्या ठिकाणी दिसतं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी त्याचे PDF तयार करायचे, बा अपलोड PDF डॉक्युमेंट ओनली म्हटले, तर PDFमध्ये त्या डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आणि त्या ह्या ठिकाणी अपलोड करायचे आणि सेव्ह करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याचा एलिजिबिलिटी सर्टिफिकेटसाठी फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी मॅनेज एलिजिबिलिटी आहे, त्यावरती जर आपण क्लिक करून पाहिलं तर तो फॉर्म भरला की तो तुम्हाला मॅनेज एलिजिबिलिटीच्या ह्या टॅबमध्ये इथं दिसणार आहे. इथं तुम्हाला तो फॉर्म दिसेल, ते फॉर्म सगळे भरले की तिथं फी डिटेल फी जनरेट होईल. ती फी जनरेट झालेली फीची पैसे मेक पेमेंट ह्या टॅबमधून तुम्हाला इथंच भरायचे आहेत. ह्याच्यावरती फक्त क्लिक केलं मी मेक पेमेंटवरती, तर तुम्हाला ऑल कॅन्डिडेटचं करायचं असेल तर त्याच्यावर टिक करायची, जेवढे भरलेत तुम्ही कॅन्डिडेट ते ऑलचे तुमची फी जनरेट होईल, टोटल अमाऊंट इथं दाखवली जाईल आणि पे ऑप्शन तुमचं त्यावेळेस या ठिकाणी हायलाईट होईल. त्याच्यावरती क्लिक केलं की ऑनलाईन तुम्ही इथून इथं बसल्या बसल्याच कॉलेजमधून शाळेमधून ही एलिजिबिलिटीची फी भरू शकणार आहात.
त्यानंतर बरेचसे फॉर्म जर भरले असेल तर त्याचं स्टेटस तुम्हाला चेक करता येतं. ह्या ठिकाणी पहा, वरती एक टॅब दिलेलं आहे. तर त्याच्यात खूप सगळे टाईप्स आहेत, तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये ते चेक करायचे, म्हणजे ड्राफ्टमध्ये काही फॉर्म बाकी आहेत का, व्हेरीफाय झालेले फॉर्म किती आहेत, सेंड टू डिव्हिजन बोर्ड. तुम्ही हे सगळं पेमेंट भरून झाल्यानंतर सेंड टू डिव्हिजन बोर्डचा एक टॅब असेल, त्याच्या बोर्डाला सेंड केलं की या ठिकाणी सेंड टू डिव्हिजन बोर्डवर क्लिक केलं तर बोर्डला किती फॉर्म सेंड झालेत ते तुम्हाला दिसेल, इनकम्प्लीट किती आहे ते दिसेल. म्हणजे जशा पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीचं तुम्हाला फॉर्म चेक करता येणार आहे. पेमेंट किती झाले, कितीचं बाकी, सेंड टू फायनल अप्रूवलला किती गेले, हे सगळे स्टेटस तुम्हाला ह्या ठिकाणी दिले, त्यावरून तुम्हाला फॉर्म चेक करणं सोपं जाईल. बा अशा प्रकारे हा एलिजिबिलिटीसाठी दोन ऑप्शन ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत, फॉर्म भरायचा आणि त्यानंतर बोर्डाला सेंड करायचे. तर हे फॉर्म सेंड करणं फार गरजेचं आहे, लवकरात लवकर सेंड करावे लागते, कारण त्याचा नंबर तुम्हाला बोर्डाचे फॉर्म भरताना लागणार आहे, एलिजिबिलिटी नंबर. मग बोर्डला सेंड करून बोर्डाकडून तो नंबर आल्याशिवाय अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरता येणार नाहीत, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, यानंतर आपण 17 नंबरच्या संदर्भातलं जे ॲप्लिकेशन आहेत तर त्याविषयीची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात, कारण बरेचसे विद्यार्थी आपल्याकडं 17 नंबरने पण बसतात. तर अशा वेळेस त्या सेंटरला कशा पद्धतीने काम करायचं त्या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्याला. तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.